चिंतना श्री गुरुदेव दत्त नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भारती भारतीय लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आहे बघा आज आहे मार्गशीर्ष अमावस्या आणि उद्यापासून पौष महिन्याला सुरुवात होणार आहे पौष महिना हा दानधर्म करण्यासाठी तसेच व्रत उपासना करण्यासाठी विशेष फलदायी असा मानला जातो पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणांची उपासना केली जाते पौष महिन्यातील रविवारला अत्यंत महत्त्व आहे रविवारच्या दिवशी आपण सूर्यनारायणांची ना उपासना करत असतो तर पौष महिन्यातील रविवारचं व्रत कसं करावं व्रताची मांडणी कशी करावी पूजा कशी करावी कोणी करावी आणि केव्हा करावी हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मागच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा सूर्य हा शाश्वत ऊर्जेचा स्रोत मानला जातो त्याचबरोबर आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या देखील सूर्याला विशेष महत्त्व आहे सिंह राशीचा स्वामी म्हणून सूर्याची ओळख आहे बघा आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर अर्थात काय तर जे लग्जरियस लाईफ त्याचं कारक देखील सूर्यग्रहाला मानलं जातं बघा आपल्या कुंडलीमध्ये जेवढं महत्त्व गुरुग्रहाला आहे तेवढंच महत्त्व सूर्यग्रहाला देखील आहे ज्यांच्या कुंडलीमधील सूर्यग्रह हा स्ट्रॉंग असतो त्या व्यक्तीला कोणत्याही कार्यामध्ये अपयश हे येत नाही बघा तुम्हाला जर नोकरीविषयी समस्या असतील नोकरी लागत नाही आहे किंवा व्यवसाय आहे तर व्यवसाय चालत नाही आहे किंवा आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर संपन्नता तुम्हाला हवी आहे तर त्यासाठी तुम्ही सूर्याची उपासनाही करू शकता तर बघा पौष महिन्यातील जे रविवारचं व्रत आहे ते आपल्याला कसं करायचं असतं तर हे व्रत आणि या व्रताची मांडणी आपल्याला सूर्योदयापूर्वी करायची असते बघा सूर्योदयापूर्वी उठून आपल्याला स्नान करायचं असतं त्यानंतर सूर्याला आपल्याला अर्घ्य या दिवशी अवश्य द्यायचा असतो संपूर्ण पौष महिनाभर दररोज तुम्ही जर सूर्याला अर्घ्य दिला तर अतिउत्तम पर संपूर्ण महिनाभर जरी शक्य नसेल तरीसुद्धा पौष रविवारी सूर्याला अर्घ्य जरूर द्यावा बघा आपल्याला काय करायचं असतं त्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी आपल्याला एका जागेवर ही पूजा मांडायची असते तर पूजा तुम्ही देवघराच्या बाजूला मांडू शकता किंवा मग ज्या ठिकाणी तुळस असते त्या ठिकाणी देखील पूजा मांडण्याची पद्धत असते पण देवघराच्या बाजूला मांडली तर अतिउत्तम बघा अगोदर पूजेची जी जागा आहे ती तर संपूर्ण स्वच्छ करून घ्यायची त्यानंतर त्या ठिकाणी एक पाटाची स्थापना आपल्याला करायची असते पा त्यानंतर पाटावर स्वच्छ आणि कोरं असं वस्त्र आपल्याला अंतरायचं असतं आणि त्या वस्त्रावर आपल्याला बघा पूजेच्या मांडणीमध्ये कोणतेही पूजा जरी असली तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला गणपतीची स्थापना करायची असते तर विड्याची दोन जोडपाणे घ्यायची आणि त्यावर लाल सुपारीची स्थापना करायची त्यानंतर त्या, त्या पाटावर एका बाजूला तांदळाची किंवा गव्हाची रास ठेवायची आणि त्या राशीवर कलशाची स्थापना आपल्याला करायची असते कलशासाठी आपल्याला एक तांब्याचं तांबे घ्यायचं त्यामध्ये फुल भरून पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये दुर्वा सुपारी पैसा हळदी कुंकू अक्षता आणि विड्याची पाने लावून आपल्याला त्या ठिकाणी कलशाची स्थापनाही करायची असते कलशाची स्थापना झाल्याच्या नंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला त्या पाटावर सूर्यनारायणांची प्रतिमा काढायची असते तर बघा सूर्यनारायणांची प्रतिमा काढत असताना कोणी कोणी ती प्रतिमा रांगोळीने काढतं कोणी कोणी हर्दी कुंकवाणे देखील काढत असतं रांगोळीने काढत असणार तर बघा एक गोल काढायचा त्यामध्ये सूर्यनारायणांचं मुखवटा तुम्हाला काढायचं असतो जसं की डोळे नाक चेहरा वगैरे संपूर्ण आणि त्याला अशा उभ्या रेषा मारून आपण सूर्याची किरणेही त्यामध्ये दाखवत असतो तर प्रतिमा काढण्याची आपली आपली पद्धत असते काही ठिकाणी सहा रेषांचं मंडळ काढलं जातं जसं की आदित्य राणूबाई यांची जी कथा आहे बघा ही पौष रविवारची कथा यामध्ये सहा रेषांचं मंडळ काढायचं सांगितलेलं आहे तर ते मंडळ कसं काढायचं अगोदर हळदीने सहा वर्तुळ काढायची थोडे थोडे अंतरावर आपल्याला वर्तुळही काढायचे असतात त्यानंतर त्यामध्ये जे अंतर ठेवलेलं आहे तर त्या अंतरामध्ये सहा वर्तुळ आपल्याला कुंकवाणी काढायचे असतात आणि सर्वात पहिलं जे वर्तुळ काढलेलं असतं त्यामध्ये आपल्याला सूर्यदेवांचा मुखवटा हा काढायचा असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला जी जमते तशा प्रकारे तुम्ही सूर्याची प्रतिमा त्या पाटावर काढू शकता त्यानंतर प्रतिमेला आपल्याला खारी खोबरं बदाम त्या ठिकाणी अर्पण करायची असतात त्याचबरोबर जे वस्त्र असतात कापसाचे वस्त्रं ते सुद्धा आपल्याला अर्पण करायचे असतात सूर्याची प्रतिमा काढल्याच्यानंतर त्याच ठिकाणी गायीची पावलेसुद्धा काढायची आणि त्याच त्याच्याच बाजूला सूर्यनारायणांची ना आणि राणूबाईंची अर्थात आदित्य आणि राणूबाईंची प्रतिमा देखील आपल्याला काढायची असते तर ही झाली संपूर्ण पूजेची मांडणी त्यानंतर बघा या सीझनमध्ये मिळणारे जे फळं आहेत ज्यांना खूप महत्त्व आहे जसं की पेरू असतील ऊस असेल बोरं असेल किंवा गव्हाच्या वोंब्या तर हे जे फळं आहेत यापैकी जे फळं तुम्हाला अवेलेबल आहे ते तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता त्यानंतर आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य या पूजेमध्ये दाखवायचं असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आदित्य राणूबाईची ही कथा असते बघा ही मराठीतून कथा आहे ही जी पोथी आहे तुम्हाला ज्या ठिकाणी पूजेचं सामान मिळतं त्या ठिकाणी तुम्हालाही मिळून जाईल आणि या पोथीमध्ये संपूर्ण माहिती दिलेली असते की पूजा कशी मांडायची आणि पूजा कशी करायची तर ही कहाणी आपल्याला कोणाला तरी सांगायची असते असते तर कहाणी सांगण्यासाठी तुम्ही आजूबाजूच्या ज्या कुमारिका आहेत किंवा ज्या स्त्री आहेत त्यांना बोलवू शकता किंवा घरामध्येच कोणाला तरी तुम्ही ही कहाणी सांगू शकता आणि कोणीच नाही भेटलं तर तुम्ही देवालाही कहाणी सांगू शकता अर्थात काय तर ही कहाणी तुम्हाला वाचायची असते आणि कहाणी वाचल्याच्या नंतर सूर्यनारायणांची आरती करायची तर सूर्यनारायणांची आरती देखील याच पोथीमध्ये असतं बघा ही आहे सूर्यनारायणांची आरती तर ही संपूर्ण पूजा आपल्याला सूर्योदयापूर्वी करायची असते आणि आता बघा व्रताचे नियम काय आहेत तर जी व्यक्ती किंवा ज्या स्त्रिया ले ज्या कुमारिका हे व्रत करणार आहेत त्यांनी दिवसभर उपवास करायचा असतो सूर्योदयाच्या पूर्वी या डी या दिवशी आंघोळ करायची आणि सूर्योदयाच्या पूर्वी केस विंचरायचे सूर्योदय झाल्यानंतर केस विंचरू नये हा सुद्धा या पूजेचा एक नियम आहे तर बघा यानंतर दुसरा नियम आहे की हा जो उपवास आहे तो तुम्ही सूर्योदयापूर्वी सोडायचा असतो म्हणजे संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यानमध्ये उपवास सोडू शकता उपवास करत असताना आपली तब्येत आणि शारीरिक क्षमता बघूनच उपवास करावा बघा त्यानंतर हा जो उपवास आहे दिवसभरामध्ये तुम्ही मीठ मिठाचं सेवन करू नये म्हणजे मीठ वर्ज करावं तर बघा पौष महिन्यातला पहिला रविवार आहे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार बावीस या दिवशी त्यानंतर दुसरा रविवार आहे एक जानेवारी दोन हजार तेवीस तिसरा रविवार आहे आठ जानेवारी दोन हजार तेवीस आणि चौथा रविवार आहे पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस या दिवशी तर बघा हे चारही रविवार आपल्याला अशा प्रकारे पूजाही करायची असते या पूजेचं जे उद्यापन आहे ते उद्यापन आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी करायचं असतं रथसप्तमीच्या दिवशी सकाळी थोडंसं दूध जे आहे ते आपल्या गॅसवर उकळायला ठेवायचं आणि ते दूध जाऊ द्यायचं आणि त्याच दुधाचा प्रसाद करायचा त्यानंतर सात किंवा नऊ कुमारिकांना बोलून त्यांचं आपल्याला पूजन करायचं असतं पूजनामध्ये नैवेद्य तुम्ही करू शकता बघा गुळ आणि चपात्यांचा जो चूर असतो ज्याला आपण चुरमा म्हणतो त्याचा नैवेद्य आपण करू शकता हा नैवेद्य आपल्याला सवाईच्या मापामध्ये करायचा असतो सवाई म्हणजे सव्वा पावशेर किंवा सव्वा किलो अशा मापामध्ये आपल्याला हा नैवेद्य करायचा असतो त्यानंतर कुमारीकडनं एक एक फळ द्यावं आणि त्याचबरोबर आदित्य राणूबाई कथेची जी पोथी आहे ती सुद्धा तुम्ही कुमारीकडनं देऊ शकता त्याचबरोबर यथाशक्ती दानदक्षिणा द्यायची आणि अशा प्रकारे हे व्रत आपल्याला करायचं असतं तर बघा येणाऱ्या पंचवीस डिसेंबरपासून म्हणजेच येणाऱ्या रविवारपासून या व्रताची सुरुवात तुम्ही करू शकता तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीशी पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हे सेवरूपी ज्ञान फक्त आपल्यापर्यंत न ठेवता इतरांनाही शेअर करत जा कारण इतरांनाही या माहितीचा उपयोग होईल श्री स्वामी समर्थ धन्यवाद